हा आता म्हटलं तर अचानक अगं डायरी चालत होतो तेव्हा लक्षात आलं की माझं 2 दिवस मुंबईत असणं आवश्यक आहे म्हणून आलो. शिवाय ती मुलगी पण माधुरी तू आणि साहिलनी पाहिलेली म्हटलं तिला सुद्धा बघू आणि जर पसंत पडली तर लग्न उरकून टाकू. आल्या आल्या फटाफट डिसिजन घेऊन मोकळे झाला. ट्रिप कशी झाली? तब्येत कशी आहे? गाव आवडलं की नाही? फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. गाव आवडलं उत्तम आहे आणि संध्याच्या झपाट्याने तिकडे काम करते ना ते पाहिल्यावर असं वाटतं की त्या गावाचा कायापडत फारच लवकर होईल, काही दिवसातच होईल. अर्थात मला 2 दिवसांनी पुन्हा जायचं आहेच. अडवलंय का मी? पैसे घेऊन जायचेत ग? तिथे राहायची जेवायची सोय उत्तम. कोण सांगितलं ना तुला? किती एक्साइट झालीस तू? साहिल अमेरिकेतून आला तेव्हा सुद्धा इतकी एक्साइट झाली नव्हतीस तू. खूप दिवसांनी बाहेर गावी गेलात ना. बरं मला एक सांग, कोणाचे फोन चालले होते? खास कोणाचे नाहीत. नाही म्हणजे मला बाकी कोणाच्या फोन मध्ये इंटरेस्ट नाहीये, फक्त एका फोन मध्ये इंटरेस्ट आहे तो म्हणजे रमाकांत अभ्यंकर. आला होता का फोन त्याचा? नाही. बेक्कल आहे बेक्कल माणूस. स्वतःच्या आड मोठेपणामुळे स्वतःच्या मुलीचं नीनाचं नुकसान करत होता. आपण कमी वेळा समजावलं का त्यांना? इट्स ओव्हर नाउ. या इट्स ओव्हर. हे बघ ती मुलगी तुला आणि साहिलला पसंत पडले ना? बदल आवडले ना? मला साहिलचं खरंच राहून राहून एक नवल वाटतं. एवढ्या लवकर तो लग्नाला तयार कसा झाला? कदाचित त्याला सुद्धा नीनाला लवकरात लवकर विसरायचं असेल. फरगीवर जाऊ दे, तुला आणि त्याला पसंत आहे ना. चल आपण लग्न आणि साखरपुडा दोन्ही एकदम उरकून टाकू एकाच वेळेस. परमेश्वराने जसे योग जुळवून आणले असतील तसंच होईल. चल त्या मुलीच्या घरी फोन करून टाक, सांग आपला होकार. थांबा जरा, फोटो तरी बघा तिचा. साहिलने 1% राखून ठेवला तुमच्यासाठी. म्हणजे? म्हणजे तुम्हाला जर ती मुलगी पसंत असेल तरच तो लग्नाला उभा राहणार. ही मुलगी साहिल आवडली? खरंच साहिल आवडली म्हणजे? आता त्याला खरंच आवडली असेल तर मग मी काय डोळे मिटून होकार देणार? पण नाही का तरी सुद्धा मला सारखं वाटतं की ही मुलगी नीनाची जागा नाही घेऊ शकणार. नीना सारखी फक्त नीनाच असू शकते. असू दे, पण तरी सुद्धा नाही, ही मुलगी मला आपल्या साहिलपेक्षा मोठी वाटते खरंच. आणि मला विचारशील ना तर मला सून म्हणून ही मुलगी नाही पसंत नाही. अर्थात त्या मुलीचा काहीच दोष नाही आहे म्हणा, खरंच नाही. पण अशी लग्नाची उगीच घाई करून साहिलच्या माथी कोणी मारायला सुद्धा माझा विरोध आहे. नाही, माझं मत विचारशील तर मला ही मुलगी पसंत नाही. त्या मुलीच्या घरी फोन करून त्यांना आपला नकार कळव प्लीज. मी जरा फ्रेश होऊन येतो. हॅलो माधुरी आहे का? मी तिची मैत्रीण बोलते, सोनाली. हॅलो माधुरी, मी मिसेस जानकी पवार बोलते. तू तुझ्या घरच्यांना सांगून टाक तू साहिलला नकार दिलास म्हणून. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी माझ्याकडून तुला शुभकामना.